आपलं घर आहे आणि पलीकडे कोणाच्या तरी घरात आहे ना पालखी आहे, म्हणजे आमच्या घरात आपल्या घरात येणार पालखी, पण आपलं जे वरचं मूळ घर आहे ना तिकडे पालखी जाईल. तर तुम्ही व्हिडिओमध्ये ते बघालच. तर आपण घरामध्ये काय म्हणजे केलं आहे ना सजावट किंवा कसं काय ते तुम्हाला दाखवतो. हे आपण पडदे लावलेत, पडदे का लावले, आपलं इकडून डायरेक्ट ऊन आहे ना पडतं असं, आणि इकडे जे लोक बसतात ना त्यांना मग उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आपण हे पडदे लावलेले आहेत. आपण मुंबईवरून हे गोंडे आणलेले, ते गोंडे लावलेले आहेत म्हणजे सजवण्यासाठी. तोरणं पण टाकलेली आहेत. काय काय तोरण पण टाकले ना, तोरण पण टाकले ना. अच्छा वर आहे ना, वर वरच्या साईडला तुम्हाला दिसतंय का माहित नाही, तोरण लावलंय आपण, लाइटिंग केलेली आहे. आणि इकडे दोन स्वस्तिक काढलेले आहेत आणि इथून मग ही पावलं चालू केलेली आहेत. आणि इकडे पण रांगोळी तुम्ही बघू शकता, ही चुन्याची रांगोळी आहे, म्हणजे आपल्याकडे नॉर्मली ना ती रांग सफेद रांगोळी नाही काढतात, पण ही चुन्याने काढलेली कारण ही लॉंग लास्टिंग असते. आणि इकडून देवी आत आली असं म्हणतात. आणि मग इकडे ना इथे पालखी ठेवली जाते, तर या पालखी जिकडे ठेवतो ना तिकडे आपण रांगोळी केली. ही सगळी रांगोळी आहे ना मी केली आहे, ठीक आहे, म्हणजे आपल्या थोडंसं कले आर्टमधले येतात, आपण ही रांगोळी केलेली आहे. ह्याच्यावर आहे ना छत बांधलेलं आहे, छत कपड्याचं असं, म्हणजे मंडप आपण घालतो ना तसं मंडप म्हणून, असं घरात एक देवाच्या डोक्याच्या वर छत असावं म्हणून ते मध्ये आंब्याचा टाळ्या लावलेला आहे. आणि आपली मेन आहे ना आपण साई भक्त असल्यामुळे आपल्याकडे सगळ्यात मोठी बाबांची फ्रेम आहे. आणि सो इकडे ओव्हरऑल इकडे पालखी बसणार आहे, त्याची तयारी सगळे करत आहेत, सगळे तयार होत आहेत. मी तुम्हाला पालखी आल्यावर दाखवीन की कसं आहे. पालखी समोरून येणार, बाहेर तुम्ही ऊन बघू शकता की तिचं पालखी नाही इकडून दुसऱ्या वाटेतून आपल्याकडे येणार. आणि मग आपल्या घरी जेव्हा येईल ना तेव्हाचे फुटेज तर तुम्ही बघाल. व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत बघा. मायरा मायरा पण बसली आहे. मायरा इथे लोकांना बसण्यासाठी आपण कार्पेटची सोय केलेली आहे बघू शकता ना. इकडे मी बघा हा ढोल आला इथे इथे, आणि त्यानंतर पालखी आहे. आता पालखी पप्पा आणि काका सगळे गेलेत पालखी घ्यायला. सिद्धूनी पण सिद्धूनी पालखी घेतली आहे. मागे अब्दागी आहे, निशान आहे. तर आता ही पालखी येऊन आपल्या वरच्या घरात जाईल. आपले देव आहेत दादा. पालखी आपल्या वरच्या घरात जाईल, जे मेन घर आहे आपलं तिकडे. आणि मग तिकडून खाली भाई आहेत त्यांच्या घरी येईल, आणि मग तिकडून मग आपल्याकडे येईल. काकी आहे, काकी म्हणजे इकडे पूजा करते, असं कूर धुवायला लागतं, म्हणजे पालखीचं जे कूर आहे ना ते धुवायला लागतं, आणि मग ते पुसून घ्यायचं. आणि आता हे जे शुभ आत्म्याचे जसं इकडे त्याच्या दरवाजा, तिकडे मेन घरात पालखी जाईल आपली. आणि मग तिकडून पूजा झाल्यानंतर इकडे खालचं घर आहे, हे वालं हे जे केळीची झाड आहेत ना तिथे त्या भाईंच्या घरी जाईल. आणि तिकडून मग डायरेक्ट आपल्याकडे पालखी जाईल. बनला
आपल्या मेन वरच्या घरातून पालखी निघाली आणि बबन भाई आहे चंदन दादाच्या घरात चालली पालखी. ही बघा पालखी. ताट घेऊन उभी आहे. दादानी पुढे पालखी घेतली आहे, किशोर दादानी मागे घेतली आहे. इकडे पूजा होईल सगळं, म्हणजे जसं जेही त्यांच्याकडे नारळ द्यायचे किंवा काही पूजा अर्चा करायची ती करतील. तिकडून जी पालखी निघेल ना ती डायरेक्ट मग आपल्या घरात जाईल. खालचं आपलं घर आहे तर डायरेक्ट आपल्याकडे जाईल. तर आता पूजा जी वगैरे जी काही होईल ना ती आपण आपल्या घरी कशी करतात आणि प्रत्येकाकडे नारळ वाढवायचे कसे काय ते सगळं वेगवेगळे. तर आपल्याकडे जी पूजा होईल किंवा आपल्याकडे किती निवे काढतात ते सगळं मी तुम्हाला दाखवीन. ते तर आता जातो खाली कारण की आपल्याकडे पण थोडीफार काय तयारी राहिली असेल ती बघायला. पाणी घेतलं, पालखी घेतली, काकीनी पालखीचे पाय धुतले आणि मग काकानी पालखीचे खूर धुतलेत. काकी आता पूजा करते आणि आता पालखी आपल्या रि तुम्ही फिरणार असे तर आता ना आपल्या घरी पालखी आलेली आहे. आता इकडे सगळी पूजा होईल. ही खोली दादा, या दोन खोल्या पण तर जो हार आहे जो म्हणजे आपण बारीक छोटे छोटे हार नाही घालत आतमध्ये, आतमध्ये फुलं घातले जातात आणि मग एकच देवी पूर्ण पालखीला म्हणजे देवांना एकच हार घातला जातो आपल्याकडे. तर आता हार पालखीला हार आपण चढवला आहे, शिंपणं झालेलं आहे. आता
तर आता देवाला म्हणजे पोशायलीस का तर आता विडा दिलेला आहे देवाला, म्हणजे विडा ठेवला जातो. तर आता आहे ना बाहेर जो ढोल आहे आणि निशान आहे त्याची पूजा असते. डोलाची पूजा शिची पूजा इकडे ना काकी निवेद भरते. काकी हे किती निवेद काढते? हा म्हणजे ते पालखीमध्ये जेवढे सात देव त्यांचे एकच ताटात काढले का? ते हे आपल्याकडे ना असे देवाचे निवेद काढले जातात. आणि हा निशांचा, हा ढोलाचा, आपल्या एक गाच्या देवाचा, तुळशीचा, आणि ते आपली जी पालखीमध्ये सात देव आहेत त्यांच्यासाठी तो निवेद. आता बाहेर पूजा काय चालली ती मी तुम्हाला दाखवतो. इकडे बघ आता ना देवाचा आणि देवीचे निवेद आलेला आहे. देवाला भोग चढवला जातो म्हणजे निवेद दिले जात आहे. देवाची पूजा झालेली आहे आणि ज्या म्हणजे ज्यांच्या आमच्याकडे वर्षानुवर्ष ज्यांच्या ज्यांच्या आपण आम्ही ओट्या भरतो त्यांची काकी आता ओटी भरते. माझी आई भरते, मी ते भरते. तसं नव्हे, तसं नाही, तिने सगळे भरून घेतले.
इकडेच असतो तो. काका हात जोडा, हात जोडून एक फोटो घेतो. इकडे बघा, माझ्याकडे बघा. ही दार्लिंग आणि दोन नंबर सांबादेव, तीन नंबर विठलाई देवी, अच्छा चार नंबर काळंबा देवी, ही पाच नंबर जुगाई देवी, वाघजाई देवी, सहा नंबर वाघजाई देवी आणि सात नंबर नवलाई देवी, नवसरी देवी. हे आपले सात देवदेवी आहेत ना याच्यात. पूजा वगैरे झालेली आपली, आता गारणं घालणार देवाला आणि कोणाचे काही नवस वगैरे फेडलेले असतील तर ते पूर्ण केले ते म्हणून सांगणार. लग्नासाठी ते काय धडपड करतात, कुठं काय कुठे लक्ष टाकतात, पण त्यांचं लग्न काय घेऊन येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर तू पुढं हो, तो मार्गदर्शन देव, आपलं त्यांचं लग्न जुळवं असे तुझे लोक प्रार्थना करतात. काय घालू, पासोडा आणि सव्वा किलो पेढे, तुरा आणि पासोडा आणि सव्वा किलो पेढे घालीन म्हणतात, पण त्यांचा नवा संवसाला पाव गो बाय माझी असे नंतर आपला नवा सोडून घेतो बाय माझ्या. मुलाचा फोटो बघितलेला नाही. आता अशा प्रकारे आपल्याकडे पूर्ण पालखीचं पूजा झालेली आहे, निवेद झालेला आहे आणि जी परंपरागत आपण करतो ते झालेलं आहे. नवस फेडलेले आहेत, नवस बोलले गेलेले आहेत आणि आता पालखी आपल्या घरातून निघून सुभाष काकांच्या घरी, म्हणजे पुढे त्यांच्या घरी जाईल. तर देवीने असंच आपल्या पाठीशी राहो आणि तिचा आशीर्वाद आपल्यावर ठेव, हीच तिच्या चरणी प्रार्थना. देव आपल्या घरी, म्हणजे कोकणातल्यांकडे देव त्यांच्या घरी भेटीला येतो. हर हर. पालखी आपल्याकडून निघाली, पुढे सुभाष काकाने घेतलंय, मागे अमोल काकाने घेतलंय. इकडून पुढून सुभाष काकांचं घर आहे असं वर.
तमाशा म्हणतात. हा म्हणजे पालखी आपल्याकडे घरी येऊन गेल्यानंतर हा तमाशा म्हणजे हे जे आहे ना पारंपरिक गोष्टी फॉर्म केली परफॉर्म केली जाते. हे जेवढे आहेत ना त्यांच्या सगळ्यांची त्यांना टिक्का लावायचा आरती करायची असते त्याचा मान असतो त्यांचा.